नमस्कार मंडळी पावसाळा सुरू झाला आहे आणि मुगाच्या शेंगा आपल्याला बाजारात मिळत आहेत किंवा शेतात सुद्धा असतात तर मुगाच्या शेंगा मिळाल्या की त्या ओल्या दाण्याची आमटी जी आहे ना ती अगदी खावीशी वाटते कारण मुगाच्या ओल्या शेंगा आपल्याला परत मिळत नाही मुग मिळतात पण ओले दाणे आपल्याला आमटी करायला मिळत नाही तर झणझणीत आमटी पावसाळा स्पेशल जर खायची म्हटलं तर ती कशी करायची आपण बघणार आहोत ते मी काय केलं आहे बाजारातून मुगाच्या शेंगा आणल्यात अर्धा किलो त्याचं आपल्याला काय करायचं साल काढून आपल्याला आतले दाणे मुगाचे जे दाणे आहेत ओले दाणे असतात ते घ्यायचे आहेत ते म्हणजे आपल्याला पूर्ण शेंगा सोलून आपल्याला एका प्लेटीमध्ये पूर्ण दाणे करून घ्यायचे म्हणजे तुम्हाला पुढची प्रोसिजर करता येईल तर अशा प्रकारे आपण पूर्ण प्लेट भरून दाणे काढून घेतले पूर्ण शेंगांचे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त हिरवेगार आणि नरम नरम जे असतात ना आणि खायला गुळचिट असतात खूप छान लागतात खायला आपण नुसते तव्यावर भाजून जरी खाल्ले ना मीठ लावून तरी खूप छान लागतील तर अगदी सोले करून झाले म्हणजे दाणे करून झाले तर आपल्याला काय करायचं एक प्लेट दाणे घेतली म्हणजे एक वाटी दाणे घेतले दहा आठ ते दहा सुक्या लाल मिरच्या घेतल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या दगडफूल घेतलंय कराळं घेतलंय एक चमचा शेंगदाणे घेतले एक चमचा आणि कांद्याची पात जी असते ना आपण कांदे पात जे पातीचे कांदे जे असतं त्याची मी पात वाळू घातलेली आहे ती एक वर्षभर वर टिकते तर ती वाळू घातलेली सुद्धा घेतली नसेल तुमच्याकडे तर कांदा घेतला तरी चालेल आणि लसण पाकळ्या घेतल्यात मी दहा ते बारा तर आपल्याला हे पूर्ण साहित्य घेतल्यानंतर काय करायचं एक कढई घ्यायचे कढईला गॅस लावण्या अगोदर तेल घालायचं नंतर शेंगदाणे घालायचे आणि नंतर गॅस मिडियम गॅसवरती आपल्याला खरपूस होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जसं जसं तेल तापेल तसं तसं शेंगदाणा आतपर्यंत भाजला जाईल आणि खुसखुशीत कुश शेंगदाणा होईल त्याची चव जी भाजीला उतरते ना खरंच खूप छान लागते म्हणून शेंगदाणे तसेच भाजायचे शेंगदाणे आपले चांगले तडतडायला लागले की हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि सुक्या लाल मिरच्या ज्या घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या आहेत आपल्याला तर व्यवस्थित हिरवी मिरची आणि सुकी लाल मिरची थोडीशी भाजत आली म्हणजे अर्ध्या मिनटामध्ये की लगेचच आपल्याला कराळा आहे मसाल्यामध्ये कराळाचा एक प्रकार असतो किराणा दुकानामध्ये बाजारात कुठेही मिळेल तुम्हाला कराळं घेतल्या आपण एक चमचा कांद्याची पातसुद्धा एक चमचा घेतलेली आहे आणि दगड फूल म्हणजे मसाल्याचं जे फुल, फुल असतं ते घेतलेलं आहे तर तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर छोटंसं कांद्याचे एक आपण कांदा कापल्यानंतर एक तुकडा जो आहे चार भागातला एक तुकडा घ्यायचा आणि चांगला भाजून घ्यायचा आहे तुम्हाला कांद्याची पात नसेल तर तुम्ही कांद्याची फूडसुद्धा घालू शकता त्यामध्ये तर पण चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा तर आपले लसण पाकळ्या घातल्यात मी पंधरा ते वीस मस्त फ्लेवर येतो भाजीला आणि कोथंबीर घालायचा आहे तर गॅस बंद केला आहे मी नुसतं गरम करून घ्यायचं कारण मसाला पूर्ण आपला खालचा भाजणं झालेला आहे आपण खडे मसाले कुठले वापरलेले नाही आहेत अगदी गावरण पद्धतीची भाजी केलेली आहे गावरण म्हणजे गावाकडे जशा पद्धतीची वाटून भाजी करतात पाट्यावरती अगदी तशाच पद्धतीची पाटा नाही आहे आपल्याकडे तर मिक्सरमध्ये वाटूनच करणार आहोत आपण पण खरंच चव अगदी जशी पाहिजे गावाकडे जशी चव येते ना आपण चुरून मरून खातो तशाच पद्धतीची केलेली आहे तर आपल्याला काय करायचं का आहे आता मुगाचे जे दाणे सोलवून घेतले होते आपण म्हणजे काढून घेतले होते ते मुगाचे दाणे आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत तर भाजताना थोडंसं तेल असलं पाहिजे कढईमध्ये म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातील आणि भाजताना जास्त म्हणजे त्याला डाग पडतील असेही नाही भाजायचे थोडेसे गरम करून घेतल्यासारखे म्हणजे वाफा निघायला लागल्या की फुल गॅस करायचा वाफा निघायला लागल्या की लगेच आपले दाणे काढून घ्यायचे आहे तर ते मस्त वाफ निघायला लागलेली आहे म्हणजे भाजून सुद्धा झालेत तर एका प्लेटीमध्ये आपण पूर्ण काढून घेतोय काढून घेतल्यानंतर काय करायचं बाजूला ठेवायचे मला लक्षात राहिलं नाही पहिल्यांदा खोबरं भाजायचं आहे तर थोडंसं खोबऱ्याचे काप घेतलेत मी पाच ते सहा छोटाले छोटाले काप आहे थोडंसं तेल टाकून आपल्याला चांगले ब्राऊन होईपर्यंत म्हणजे चांगले काळपट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपण खोबऱ्याचे जे काप घेतलेले आहेत ते सुद्धा भाजून घेते कारण माझ्या लक्षात राहिलं नव्हतं अगोदर म्हणून आपण परत एकदा भाजून घेतो त्याच कढईमध्ये तर चांगले खोबऱ्याचे काप आपले भाजून झालेत आणि आपल्याला आता ते प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहे जे मसाला आपण थंड करायला ठेवलेला होता त्या मसाल्यामध्ये आपण काढून घेणार आहोत तर व्यवस्थित आपले पूर्ण काढून घेतल्यानंतर मसाला थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि याचं बारीक पेस्ट करून घ्यायची अगोदर बिना पाण्याची अगोदर आपल्याला बिना पाण्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं काढण्यासाठी म्हणजे चांगलं एक कप पाणी घालून आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर मसाल्याची पेस्ट झाल्यानंतर आपण जे मुगाचे दाणे करून घेतलेले होते ते दाणे आपल्याला काय करायचे भाजलेले दाणे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आवडधोबड जास्त बारीक नाही आहे आवडधोबड आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे वाटण एका पातेल्यामध्ये काढायचं आहे आपलं वाटण व्यवस्थित झालं आहे दाणे जे आहे जास्त बारीक नाही करायचे आवडधोबड बारीक करायचे कारण आपण मसाला अगोदर बारीक करून घेतलेला आहे तर एका पातेल्यात आपण पूर्ण सारण काढून घेतोय आणि आपल्याला त्यामध्ये पाणी घालून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी टाकून आपण मिक्स करून घेतोय ते व्यवस्थित तर चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेतल्यानंतर काय होईल म्हणजे आपल्याला जस फोडणी घालतो ना पूर्ण पाण्याला आपल्या म्हणजे भाजीला फोडणी छान बसेल तर आकाराने मी इथे व्यवस्थित पाणी घालून आहे आणि लागेल तर आपल्याला परत सुद्धा टाकता येईल तर इथे ये पातळ आपण बघून पाणी टाकलंय मी चांगलं एक ते दीड ग्लास पाणी घातलंय तर एक पातेलं घ्यायचं आपल्याला त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचंय तेल आपलं थोडंसं तापून झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की लगेच जिरं आहे जिरं तडतडलं -तड़ की लगेच आपल्याला त्यामध्ये लसण लसण ठेचून घेतलं घेतलंय आवडध दहा ते बारा पाकळ्या घेतल्यात मी आणि लसण ठेचून घ्यायचा कारण वाटणामधला वेगळा फ्लेवर आणि फोडणीचा सुद्धा वेगळा फ्लेवर लागेल म्हणून आपण डबल लसण वापरतो ते तर याने जे फोडणी आपण ब्राऊन होईपर्यंत जो तळून घेतो ना याने जे खमंगपणा येतो फोडणीला तो मस्त येतोय तर इथे चांगला ब्राऊन झालाय म्हणजे रंग बदललाय लसणाचा जवळ चांगला ब्राऊन म्हणजे खमंग लसणाचा वास सुटला ना म्हणजे फ्लेवर आला ना की त्यावेळेस काय करायचं लसण चांगला खमंग भाजून झाला की अर्धा चमचा हळद टाकायची त्यामध्ये हळद टाकली की कोथंबीर घालायचं आहे तेलामध्येच तेलामध्ये कोथंबीर फ्राय करून घेतला की लगेच कडीपत्त्याची पाणी घ्यायची आहे कडीपत्त्याची पानं घेतली की आपण जे वाटण करून घेतलेलं मिक्स करून घेतलं ते एका हाताने आहे आणि एका हाताने आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे तुमची भाजीला फोडणी खूप छान बसेल आमटीला फोडणी तर थोडंसं आकाराने मी परत पाणी घातलं आहे अर्धा ग्लास आपल्याला व्यवस्थित आकाराने पाणी घालायचं आहे म्हणजे तुमची आमटी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टे होणार नाही तर झणझणीत आपली फोडणी बसलेली आहे आणि मसाला जो घातलेला आहे आपण बिना खडा मसाल्याचा मसाला आहे त्यामुळे नॉर्मल आहे मसाला तर अगदी मस्त भाजी झालेला आहे रंग खूप छान आलेला आहे आणि भाजीला आपल्याला मस्त उकळी येऊ हो द्यायची त्यासाठी काय करायचं आहे आता आपलं मीठ टाकायचं राहिले तर आपण चवीनुसार मीठ टाकून घेतोय भाजीमध्ये मीठ टाकून झालं की आपल्याला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगली खळखळून खल उकळी येईपर्यंत आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे तर भाजीला छान उकळी येते तर तो तोवर काय करायचं आपल्याला एकसारखा त्याला चमचा देत राहायचा आहे नाहीतर काय होईल खाली बुडाला लागू शकतं म्हणून आपल्याला काय करायचं एकसारखं त्याला चमचा दिला की खाली आपली ग्रेव्ही बुडाला लागणार नाही आहे तर गॅस फुल करून आपण येथे मस्त खळखळून खल, भाजीला उकळी आणलेली आहे म्हणजे आमटीला उकळी आणलेली आहे तर ही गरमागरम ज्यावेळेस आपण जेवतो ना त्यावेळेस काय करायचं गरम करूनच घ्यायची किती अगोदर करून ठेवली ना मुगामुळे काय होतं मुगाला थोडीशी थंडी चव राहते तर थोडं थोडं भाजी थोडी थंडी झाली की एवढी खास लागत नाही त्यासाठी काय करायचं कधी घेताना भाजी अगदी चांगली गरम करून घ्यायची आहे आणि ताजी करत असाल तर लगेच खायला घेतली अगोदर भाकरी किंवा पोळी किंवा भात करून घ्यायचा आहे मस्त गरमागरम आमटी फोडणी द्यायची आणि जेवायला वाढायचं आहे तर गरमागरम आमटी आणि ज्वारीची भाकर जी असते ना ती खरंच खूप छान लागते तुम्ही करून बघा एकदा तरी ट्राय करा किंवा तुम्हाला पोळी सोबत नसेल खायचं तर भातासोबत सुद्धा पण भात शिजवताना चांगला चिकन शिजवायचा म्हणजे थोडासा गाळ शिजवला की आमटी त्यामध्ये मिक्स केली की मस्त लागेल तर अगदी झणझणीत आमटी आणि सोप्या पद्धतीची आमटी करायलाही सोपी आहे तर चुरून मुरून तुम्हाला मस्त भाकरी घ्यायची आहे भाकरी घेतली की मस्त चुरून मुरून करायचं आहे चुरून घ्यायची भाकरी आणि गरमागरम आमटी जी आहे वरतून टाकायची आणि चांगलं बारीक चुरून मुरून खायचं आहे तर अगदी सोपी आणि झटपट होणारी आमटी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि आमटी करण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया असा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय